सरकारचा तुम्हाला एकत्र आणण्याचा प्रयत्न केलाय. मी मनापासून त्यांना धन्यवाद देतोय. माझ्या भगिनींना एकत्र आणण्यासाठी तुम्ही खूप चांगल्या प्रकारचा हा कार्यक्रम आयोजित केलाय आणि त्यामुळे नक्कीच तुमच्या मनापासून अभिनंदन करतो. या कार्यक्रमासाठी खासकरून उपस्थित असलेले आमचे सहकारी पंढरशेठ केनार, आमचे विजय पावसकर, अशा टेंबे, या कार्यक्रमाला उपस्थित असलेले आमचे माऊली, त्याचबरोबर पवार भाई, उपस्थित असलेले आमचे सर्व मान्यवर कार्यकर्ते, या गावचे माजी सरपंच सुनीताबाई गायकवाड, कल्पनाबाई मसने बचत गट प्रमुख शीतल धनजे, त्याचबरोबर चित्रा सावंत, सुरेखा पडवल, व्यासपीठावर उपस्थित असलेल्या सर्व मान्यवर भगिनी, आपण मोठ्या संख्येने उपस्थित असलेल्या माझ्या वावणी गावातील सर्व भगिनी आणि जमलेले सर्व माझे बांधव आणि लहान मुलं सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो. खरं म्हणजे आपल्या आयुष्यामध्ये आपण प्रत्येकाला काही ना काहीतरी वेगळ्या विचारातून घडण्याचा जोडण्याचा प्रयत्न करतो आणि आपल्या हिंदू संस्कृतीमध्ये जे हळदी कुंकवाला महत्व आहे हे महिलांच्या दृष्टीने सगळ्यात आपल्या आयुष्याचं सगळ्यात जपण्याचं काम या माध्यमातून आपण करत असतो. आपली संस्कृतीच अशा प्रकारची आहे की आम्हाला आमच्या कुंकवाला खऱ्या अर्थाने मान मिळावा आणि आमच्या भगिनीला सन्मान मिळावा यासाठी खऱ्या अर्थाने हा एक चांगला उपक्रम त्यांनी आयोजित केलेला आहे. वेगवेगळ्या माध्यमातून कार्यक्रम होत असतात पण एक भावनिक नातं तुमचं आमचं जे आहे ते नातं जपण्याचा प्रयत्न या हळदी कुंकू समारंभाच्या माध्यमातून केलाय. मला दुसऱ्याही मनापासून आनंद वाटला की हळदी कुंकूला वाण लुटलं जातंय. ते वाण कशा प्रकारचं दिलंय हे तुम्ही सगळ्यांनी खोलून पाहिलं असेल तर मला वाटतं मला स्वतः माझ्या समोर पण आलं. स्वच्छ वांगणे सुंदर वांगणे एक खूप चांगल्या प्रकारची संकल्पना या माध्यमातून केलेली आहे. खरं म्हणजे तुम्ही सगळ्या वांगणेमधल्या सगळ्याच भगिनी एक वेगळ्या विचारातून आपण सगळ्या जोडलेल्या आहात. खरं म्हणजे ग्रामपंचायतीने सुद्धा चांगला विचार केला तुमच्यासाठी. आपलं गाव, आपलं घर, आपला परिसर हा नेहमी स्वच्छ राहावा आणि बाजारात जर गेलो आपण तर प्लास्टिकच्या ऐवजी या पिशवीमध्ये सामान घेऊन यावं ही एक चांगली संकल्पना ग्रामपंचायतीच्या माध्यमातून आणि भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून राबवण्याचा प्रयत्न केला. प्लास्टिकचा धोका काय हे जर तुम्ही आम्ही सगळ्यांनी विचार केला तर सगळ्यात घातक जर असेल तर प्लास्टिक. ते जर रस्त्यावर टाकून देऊन आपण त्याच्याखाली कधी गवत निघत नाही, त्या जमिनीमध्ये पीक येत नाही, जनावरांनी खाल्लं तर आयुष्यामध्ये त्यांचं आयुष्य कमी होत आहे आणि वेगवेगळ्या माध्यमातून आजार निर्माण होऊन त्याचा फार वेगळ्या प्रकारचा आपल्यावर पण परिणाम होत असतो. आणि मग एक चांगल्या विचारातून आपल्याला आपल्या वांगणी गावाची स्वच्छता करायची आहे. आपल्या गावाला खरं म्हणजे डम्पिंग नव्हतं, ग्रामपंचायतीने भाड्याची जागा घेतलेली आहे. मला ते 40,000 रुपये भाडं त्याला दिलेलं आहे. हे कशाकरता केलंय की केवळ तुमचा ओला कचरा सुका कचरा वेगळा व्हावा आणि आपलं वांगणी गाव स्वच्छ राहावं यासाठी वांगणी ग्रामपंचायतीने एक चांगला उपक्रम हाती घेतलेला आहे. पण हा उपक्रम ग्रामपंचायत राबवेल पण त्याला साथ माझ्या भगिनींची मिळाली पाहिजे. तुम्ही जर शहरामध्ये आलात आपल्या मुरबाड आणि वांगणी जवळजवळ लोकसंख्या सारखी आहे. मुरबाडमध्ये गाडी फिरत असते, गाडीमध्ये आवाज दिला जातो, ओला कचरा सुका कचरा वेगवेगळा केला जातोय, डम्पिंगवर जाऊन त्याची प्रक्रिया केली जाते, कुठेही कचरा मिळत नाही. आपल्याला वांगणी त्याच पद्धतीने करायचे आणि वांगणी गावातला कचरा, ओला कचरा, सुका कचरा स्वच्छ वांगणी करायची असेल तर माझ्या भगिनींना माझी विनंती आहे
तुमच्या घराघराजवळ पार्किंग अशा डंप ठेवले तर त्याच्यामध्ये तुम्हाला ती प्रक्रिया करता येईल. सकाळी गाडी येऊन तू जर उचलला तर मला वाटतंय वांगणी गावामध्ये सुद्धा कचरा मुक्त होईल आणि वांगणी स्वच्छ राहील. वांगणीतले रस्ते सगळे कॉन्क्रीट करतोय आपण, सगळे रस्ते कॉन्क्रीट केल्यानंतर स्वच्छ वांगणी जर करायची असेल तर हे सगळं आपल्याला जपण्याची गरज आहे. आणि ते जपायचं असेल तर तुमची सगळ्याची साथ पाहिजे. पुरुष मंडळी कचरा गोळा करत नसतात, घरातला कचरा हा तुम्ही सगळ्याजणी गोळा करत असतात आणि त्याचा खरा लाभ हा आपल्या गावाला होऊ शकतो, आपल्या कुटुंबाला होतो. आपल्या घरातली घाण जर आपण रस्त्यावर टाकली त्याच्यावर झालेले घास हे आपल्याही घरामध्ये येणार आहेत. ते काही सांगणार नाही का तुम्ही कचरा टाकलाय तुमच्या नाही चावणार, हा कोणाचेही काम करू. आणि डेंग्यू सारखा मोठा आजार मोठ्या प्रमाणामध्ये मच्छरांच्या पासून होतो, त्याच्यावर आपल्याला कुठेतरी विचार केला पाहिजे. आणि त्याच माध्यमातून जे हे विचार खऱ्या अर्थाने तुम्हाला देण्याचा प्रयत्न केलाय, माझी सगळ्यांना विनंती आहे की तुम्ही सगळ्यांनी या चांगल्या मोहिमेमध्ये सामील व्हा आणि स्वच्छ वांगणी करण्यासाठी सहकार्य करा अशी मी सगळ्यांच्या माझ्या वतीने पण विनंती करतो. तुमच्या मनामध्ये जर काही शंका आल्या का याच्यामध्ये आम्हाला अशी मदत करावी ही मदत करायला मी तुमच्या बरोबर आहे, मी तुमचाच आहे. तुम्हाला वागणे आणि मी काही नातं माझं वेगळं नाही, तुम्ही माझ्या जिव्हाळ्याच्या आहात, त्यामुळे तुम्हाला मदत करणं हे माझं काम आहे. गावातले सगळे रस्ते आता आपण करतोय पण त्याबरोबर स्वच्छतेवर लक्ष जास्त केंद्रित करतोय. पाणी चांगलं येतंय, पाण्याचं सुद्धा नियोजन करणं गरजेचं आहे. अशा चांगल्या सुविधा देण्याचा जो प्रयत्न होतो ते तुमच्या दृष्टीने महत्वाचं. खरं म्हणजे आज तुम्ही खूप मोठ्या संख्येने बसलेले आहात. माझा सगळ्यात महत्वाचा जिव्हाळा असेल तर माझ्या भगिनींचं आरोग्य. तुमचं आरोग्य जर चांगलं ठेवायचं असेल तर खऱ्या अर्थाने तुम्ही तपासण्या केल्याच पाहिजे. माझे तुम्हाला हात जोडून विनंती आहे, सध्या तुम्ही जर सगळ्यांनी जर चौकशी केली कुठेही तर कॅन्सरचं प्रमाण खूप मोठ्या प्रमाणात सुरू आहे. गावागावामध्ये असा गाव नाही की त्या गावामध्ये कॅन्सरचा रुग्ण नाही. मग याच्यावर मात करायची असेल तर आपल्याला सगळ्या भगिनींनी त्याची तपासणी केली पाहिजे आणि आपलं आरोग्य चांगलं आहे किंवा नाही खात्री केली पाहिजे. कॅन्सर जर चुकून कोणाला लागण झाली आणि माहीत झालं तर त्याच्यावर उपचार 100% करता येतात आणि गुणही येतो. पण तो दुसऱ्या तिसऱ्या स्टेजला गेला तर मग बाकी अवघड होतंय आणि खूप त्रास होतोय. त्याच्यामुळे आपल्याला सगळ्या माझ्या भगिनींना विनंती आहे की तुम्ही स्वतःहून सांगा. मी मला माहिती आहे कुठलीही महिला पुढील डॉक्टरकडे लवकर काही आजार सांगत नसतात, पण तुम्हाला महिला डॉक्टर पाहिजे असेल तर महिला डॉक्टर सुद्धा देईल जेणेकरून तुम्हाला त्याचा उपयोग झाला पाहिजे. आणि म्हणून आपण सुरुवातीपासून मी हिमोग्लोबिनवर लक्ष केंद्रित केलं. हिमोग्लोबिनवर लक्ष केंद्रित करण्याचा हेतू तो आहे की माझ्या भगिनीचं जर आरोग्य चांगलं असेल तर त्या कुटुंबाचं आरोग्य चांगलं राहू शकेल. ज्या घरातली महिला मृत्यू होते त्या घराला तिचं माहिती होतं की काय संकट त्या घरावर येते. ती कोणाची माता असेल कोणाची पत्नी असेल हे सगळे विचार जर आपण सगळ्या महिलांनी जर केलं तर तुमच्या हातामध्ये कुटुंबाचं संपूर्ण सहकार्य आहे. तुम्हाला तुमचं प्रेम हे कुटुंबाला मिळतंय आणि म्हणून ते कुटुंब मजबूत होतंय, प्रेमाने राहतंय आणि म्हणून तुम्ही चांगलं राहाव्या यासाठी तुम्हाला जी काही गरज आहे ती निश्चितपणे आपण सगळ्यांनी जर सांगितली तर खूप चांगल्या पद्धतीने विचार आपल्याला करता येईल. मी मनाची सरपंचाने एक सांगितलं की आपण कन्यादान करतोय, ज्या विधवा भगिनी त्यांच्या मुलीचं लग्न असेल तर कन्यादान आपण आमदार कन्यादान योजना केली. मी माझा एक नशीबवान आमदार आहे तुम्हाला सांगतो, तुम्हाला सगळ्यांना एक एक दोन दोनच जावे असतील तर कोणाला जास्त जावं आहे. दर वर्ष मला 150-200 गावे मिळतात, माझ्या एवढा भाग्यवान पुरेच नाही आणि मला आनंद वाटतो की एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये कन्यादान करण्याची संधी माझ्यासारख्या कार्यकर्त्याला मिळते आणि ते खरं समाधान आपल्या आयुष्यामध्ये सगळ्यात मोठं होतं. आपण दुसरी एक योजना केली, मुलींचा जन्मदर खूप घटलाय. बऱ्याच कुटुंबांच्या मुलगी जन्माला आली की नाराजी पसरते. आपल्या आपण मतदारसंघामध्ये एक अशा प्रकारची मी एक योजना केली
मुलगी जन्माला आल्यानंतर तिचं जाऊन स्वागत करायचं, तिच्या आईचं त्या मुलीचं एक चांगल्या प्रकारचं किट तयार केलंय, बेबी किट, ते तिला जात आहे, दिलं जात आहे. आणि तिची ती योजना कुठली? सुकन्या योजना. सुकन्या योजना त्या मुलीचं खातं काढण्याची जबाबदारी सुद्धा आम्ही घेतलेली आहे सगळ्यांनी. पण आपण सगळ्यांनी एक विचार केला पाहिजे, ज्या ज्या ठिकाणी मुलीचा जन्म झाला असेल तर आमच्या कुठल्याही कार्यकर्त्याला फोनवरून जरी सांगितलं तर तिथं सुकन्या योजना आणि तिथं जाऊन स्वागत करण्याचं काम आमच्या या महिला भगिनी करतील आणि त्या मुलीला एक सन्मान मिळेल. बऱ्याच ठिकाणी अशा प्रकारचं होतं. जवळजवळ आता मी ही योजना सुरू केल्यापासून 450 पेक्षा जास्त मुलींचं स्वागत केलेलं आणि खूप चांगल्या प्रकारचं समाधान त्या आईलाही वाटतंय का कोणीतरी या मुलीचा जन्मदर वाढवण्यासाठी प्रयत्न करतोय. तुम्हाला कल्पना नसेल 1000 पुरुषांच्या मागे 800 ते 1500 मुली फक्त जन्माला येतात. याचा अर्थ तुम्ही सगळ्यांनी लक्षात घेतलं पाहिजे की किमान 200 मुलांची लग्नच होणार नाही, त्यांना मुलीच मिळणार नाही. मग मुलींचा जन्म जर वाढवण्यासाठी जर आपण प्रयत्न केले नाही, एखाद्या आई वडिलांना पटवून जर दिलं नाही, तर या गोष्टी कुठेतरी समाजामध्ये आपल्याला बदलण्यासाठी महत्वाचं प्रकारे हे तुमचं सगळ्यांचं पाहिजे. व मुलगी असो किंवा मुलगा असो, हा त्याचं स्वागत करताना त्या कुटुंबाने आनंदाने केलं पाहिजे. आणि ती भूमिका आज तुम्ही सगळ्यांनी जाताना सुद्धा सगळ्या तुमच्या शेजाऱ्यांना सुद्धा सांगितलं पाहिजे. आणि ज्या ठिकाणी मुलगी जन्माला येईल त्याचा कोणालाही फोन केला तरी पण त्याचं स्वागत करायला मी असेल तर मी सुद्धा येईल किंवा आमचा कोणीही कार्यकर्ता येऊन त्या मुलीला सन्मानाने त्या योजनेचा लाभ दिला जाईल. आपण सगळ्यांनी त्या पद्धतीने सहकार्य करावं, अशा चांगल्या विचारातून काही योजना केल्या पाहिजे, सामाजिक बांधिलकी घेतली पाहिजे आणि त्या बांधिलकीच्या माध्यमातून तुम्ही आम्ही सगळेजण एक विचारातून समाज पुढे नेला पाहिजे. मनापासून तुमचा सगळ्यांचं अभिनंदन करतो. आपला कार्यक्रम चालू राहणार आहे पण मला बऱ्याच ठिकाणी कार्यक्रम असल्यामुळं मी तुमच्यामध्ये फार विषय थांबणार नाही. पण मला दुसरा आनंद वाटला, वांगणीसारख्या गावामध्ये राज्यस्तरीय विभागीय स्तरीय बाहेरच्या राज्यात मुली जाऊन जास्तीत जास्त प्रावीण्य मिळून आल्या, त्या मुलींचं खऱ्या अर्थाने मनापासून स्वागत केलं पाहिजे, त्यांचं अभिनंदन केलं पाहिजे आणि त्यांना शुभेच्छा दिल्या पाहिजेत. क्रिकेटच्या मध्ये मला तर पवार तुमची नात, त्या नातीचं तर मेरिटमध्ये आलेली होती. मुंबई क्रिकेट असोसिएशनमध्ये तिचा प्रवेश जर झाला तर वांगणी गावाचं नाव हे फार वैभवशाली होऊन जाईल. अशी मुलं मुली ही जर तयार होत असतील तर कुठेतरी त्यांना सत्कार केला पाहिजे आणि तो सन्मान आज खऱ्या अर्थाने आपण केला. त्यांचं सगळं मनापासून स्वागत करतो, अभिनंदन करतो आणि थांबतो. जय हिंद, जय जिंदाबाद. लाईक, कमेंट, शेअर अँड सबस्क्राईब.